वैदही मल्टीस्टेट एग्रो कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मराठी वेब सीरीज सांडाळ चौकडी गावाकडची अंडे पेल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा रामभाऊ अहो कशाला बोलवले सांगा की हे अध्यक्ष म्हणले की तात्याजी इथं काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून मला फोन केला म्हणून मी आलो म्हणे त्या निमित्तानं तात्याच्या चेतारी होईल बरोबर आम्हा जसे तुला माहिती कशाला बोलले म्हणून अरे काय सांगायचं तुला आता घरची किरकिर नको म्हणून मी ते येऊन बसलो दोन म्हाताऱ्याने एक बायका आजी आवाज झाली काहीच माहित नाही अरे तुला कवाच काय माहित नसतं त्या अध्यक्ष येतं माझ्याकडे चल म्हणत येतं घेऊन मला कवाच काही सांगत नाही काय ताने डोक अहो कशाला बोलले नाशकांना तुम्हाला एवढी अक्कल नाही रे तात्या म्हणजे गावचं नाकायला का परवा तात्याचा वाढदिवस कोणाच्या का ध्यानात आहे का नाही खुशाल राहा तात्याने आठवण करून द्यायची मी वाढदिवसाची लक्षात ठेवता येत नाही लक्षात ठेवायचं आपल्या नेत्याचा वाढदिवस तात्याने माझ्या जे कानात सांगितलं नसतं उद्या आपला वाढदिवस आहे माझ्या ध्यानात राहिलं असतं का जाऊ दे आता काय असत वाढदिवसाचं नियोजन आपण कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे तात्या सगळ्याच्या जे माझ्या शुभेच्छा तात्या तो जो हजारो साल साल के दिन हो किती दोन चार दिवस असू द्या दोन चार दिवस मग कोणाचा भरोसा राहिलाय चांगल्याचा नाही तुमचा तर काय तात्या जीवनाचा काय भरोसा नाही आज आहे तुम्ही उद्या नाही त्याच्यानंतर मलाच बघायचंय रामभाऊ वाढदिवस आलाय माझा वाढदिवसाला तुम्ही जायचे वाद करता का सुभाषराव चांगलं बोलायचं वाढदिवस आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे मला माहिती आहे आता कसं असतं बाळासाहेब कामाच्या नांदलेत नाही असलं देण्यात आता मला सांगा तुमचं तर देण्यात होतं का नव्हतं तात्या सांगितलं तुमची नात राहिलं हरकत नाही उशिरा कळलं तुम्हाला कळलं बरं झालं मला काय म्हणायचं कार्यक्रम तात्याच्या वाढदिवसाला चांगला घ्या की काहीतरी फ्लेक्स लावा आणखीन दाराना आणखीन पंक्तीच्या पंक्ती बसून वाढदिवस जोरात झाला पाहिजे वाढदिवस जोरात करायचा आपल्याला पैसे किती जाऊ द्या पैशाला का आपण बेकार राहायचा तात्या मला असं वाटतं तुमच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे आपण नाही 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 रक्तदान शिबिर तुमच्या बापाने गेलं का मागच्या वेळेस रक्तदान शिबिर घेतलं ना तुमचे पोरं घरात कोण ठेवले गोरगरिबांच्या पोरांच्या रागात काढला माझ्या पोराला चक्कर आलते बाळासाहेब मग काय ह्याचे कारण आहे त्या विषयाला हात घालायचा नाही रक्तदानाचा चांगल्या कार्यक्रमासाठी तर दुसरा विषय बसवले इथं वाद जर घालायचा असेल तर तुम्हाला तर मग माहिती रामबा थांबा एक काम करा तू विषय कॅन्सल बाळासाहेब म्हणते रक्तदान नाही माझं दुसरं काहीतरी रक्तदान करायचं असलं पहिल्यांदा ह्यांचं घ्या नावा मोटर अर्धा एचपीची काळा ह्यांचं काय कर ऐका मी आजारी असल्यामुळं मला रक्तदान काय करता येणार नाही फका बाळासाहेब ही गोष्ट रक्त एखाद्याला दिलं काढून तरी मरले एखादा सुभाषराव रामभाऊने काय केलं माहिती का रक्तदान शिबिराला घरी गोरगरबाचे पोरं आणि तपलं पोरं कोल्हापूरला पाठवलं रामभाऊ चुकीचं बरं का ते रक्तदानाचं कुठं काढताय राव इथं मा चाललंय जीवन कुठं मा अजून रक्त काढताय रक्तदानाचं कॅन्सल आपलं नाही बरं का तात्या मला काय वाटतंय आपण वाढदिवसानिमित्त जर झाडं लावली तर झाडं लावलेले कोणी देणार ठेवणार नाही कार्यक्रम एखाद्या गावात मला सांगा मग झाडाला मागच्या वर्षी ज्या खड्ड्यात झाड लावलं त्याच खड्ड्यात पुन्हा दुसऱ्या वाढदिवसाला झाड लावलं तिसरा आता त्याच खड्ड्यात पण झाड जातंय कुठं आम्ही लावतो झाड आणि तू झाडाला त्या बोकड बांध आणि खाऊ दे बोकड्यांनी झाड चाललं बोकडाचा विषय नको रामभाऊ दोन मिनिटं ऐकाव का
बाळासाहेबांचं ऐकलं पाहिजे तुम्ही म्हणता रक्तदान शिबिर पण नो कट काय झाड पण कट हा मला काय वाटतंय मग कुठला घ्यायचा कार्यक्रम तर मला काय वाटतंय माहिती का हा सगळा जो आवड हवे वेगळा खर्च होतो हा व्यर्थ खर्च टाळून आपण जर हा सगळे देणगी अनाथ आश्रमाला दिली तर मी अनाथ आहे माझ्याकडे त्या सगळे गोळा करून नाही तुम्ही म्हणता त्या तथ्य आहे आपण अनाथ आश्रमाला देणगी तर देऊच त्यापेक्षा काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम गावामध्ये पाहिजे ना चार जण बायांना असवा काय त्याला मरतय गावातल्या लोकांना काहीतरी उत्स्फूर्त सहभाग घेता येईल आणि काहीतरी आपल्याला त्याचा काय लागू काय आणायचं असं आलुगडे वाटत की बायकांना काय मरतय आता बघा बाबा तात्या काहीतरी असं नवीन कार्यक्रम आणला वेगळं काहीतरी वेगळं करा काहीतरी वेगळं घ्या कमी खर्चात चांगला कार्यक्रम खर्चाला आपण काय बेकार काढूला पैसे त्याने सांगितलं ना वायफट खर्च टाळून आश्रमशाळेला मी सुचवू का आपल्या गावात नवकवी भरपूर आहेत त्यांना पण एक व्यासपीठ मिळेल त्यांना संधी मिळेल आपण कवी संमेलन आयोजित करू कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही लय कविता केल्यात लय पुरी फेदा असायच्या माझ्यावर काच फलकात मी अशा कविता लावायचो आणि तिथं स्वतः कविता घेऊन उभा राहायचो म्हणायचो मीच लिहिली अशा वाटायचो हे जुने मला दिवस आठवले तात्या आपण असं करू कवी स्पर्धा आयोजित करू अरे मुद्दा चांगला आहे सुभाषराव आपण काय करू यंदा आपल्या वाढदिवसाला कवितेच्या स्पर्धा घ्यायच्या स्पर्धाला का हानाहानी होणायला काय हरलं जिंकलं कशाला नाही 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 कविता तात्याला पळायचे बॉम्बा बॉम्ब व्हायला का नका तुम्ही का त्याच्यात पडू नाही नाही कवितेच्या स्पर्धा घ्यायच्या पण काय करायचं माहिती का पहिले 3 नंबर काढायचे बर मला तर आताच आत्मविश्वास वाढायला लागलाय मला वाटतंय पहिलं बक्षीस तर मीच आणू शकतो आपण संयोजक आहे आपण कसं काय कविता म्हणायच्या आपण मी मोकळं व्हायचं त्या दिवशी बरं चालतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनाच फक्त कविता म्हणायच्या बरोबर केलं म्हणजे कसं निवडणुकीला फायदा झाला पाहिजे ठरलं बरोबर माझी नवीन कवी तयार नाही झाले तरी चालते पण मतदानाचे लोक आपल्याकडे आले पाहिजे नाही पण सुभाषराव मेन मुद्दा असा आहे की कवितेचं जो स्पर्धा घ्यायची म्हणलं तर त्याला ते काय मार्क बिर्क देणार परीक्षण फिरेक्षण करणार कोणतरी निवडायला कोणतरी पाहिजे निवडायला पाहिजे ते बक्षीस द्यायला कोणतरी कवी पाहिजे चांगला आपलाच ठेवा कोणतरी घरातला माणूस म्हणजे त्याच्यात आपल्याला नाव निघते मला साहेब कवी पाहिजे तर आपल्याला कुठे कवी द्यायच्या परीक्षणासाठी जज म्हणून चांगला परीक्षक पाहिजे कवी त्या आपल्या ओळखीचा लय मस्त माणूस आहे कोण आपल्या बारामती तालुक्यात सुप्या गावचा सुपमायते ना सुपे पारगाना शहाजीराजांची जहागिरी कवी हनुमंत चांदबुडे एक नंबर माणूस आहे एक नंबर त्याला येते का कविता म्हणा येते का अरे येडे कसं लोकांनी आपल्याला हाणू नाही बरोबर अहो तात्या तुमच्या माहितीसाठी सांगतो इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात आळशी नावाची कविता आहे त्या बाजाराची चांदबुड्यांची तात्या ह्याच्या पुढची अजून एक गंमत सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रभर जी वेबसिरीज धुमाकूळ घालते ना चांडा चौकडी नावाची त्या वेबसिरीजचं टायटल सॉंग त्या माणसांनी लिहिलंय अच्छा म्हणजे चांडा चौकडी वेबसिरीजचं गाणं त्या माणसांनी लिहिलं हनुमंत चांदगुडे काय जोरात गाणं एकच नंबर चांगलं चांगलं दिसतंय का मग चांगलं दिसत चांडा चौकडी डन त्याला पेक्षा त्याला पण पाकिट भरा 550,000 रुपये देऊन टाका त्याला पण चालतंय काय बेकार कवी लोक पण जगले पाहिजेत कवी लोकांना सुद्धा चांगले पैसे द्या मग त्याला जास्त जगले पाहिजे म्हणजे आपण उचल घेतले का त्याला जगवायची त्याला दुसरे पण मिळत असतात पण बरोबर आहे कवितेचा काय कवी लोकांना जास्त मानधन दिलं आणि आपण मानधन देऊ आपण देऊ कलेला प्रोत्साहन देणं हे आपलं कलावंत माणसांचं कर्तव्य तुम्ही कलावंत का अरे तुम्ही आम्ही कलावंत वेगळं कलाकार वेगळं कलावंत म्हणजे ते पोटासाठी करतात तुमच्या बी सगळ्या घरी बर रामभाऊ हरकत नाही त्याला पाकिट बिकिट दाबून बारा काय जात्याल ते जात्याल पैसे तसले माणसं महत्वाचे असते ती माणसं जपली पाहिजेत कसे भले कोरं का द्यायचं होईल पण पाकिट दिलं बरोबर आणि ऐका स्पर्धा जरी असली तरी नंबर बाहेर गेला नाही पाहिजे ही गोष्ट खरी कसं आहे माहिती का आला पाहिजे
बाळासाहेब मुद्दा कसा आहे, आपल्यापाशी किती पैसे जमतात किती नाही ही गोष्ट वेगळी. त्याच्यामुळं पहिला समजा बक्षीस जर आपण 5,000 रुपये दिलं, दुसरं बक्षीस 3,000 रुपये दिलं, आणि तिसरं बक्षीस 2,000 दिलं, किती झालं राव? ते हलकं डगत 5,000 रुपयात काय येतंय? बाजारात एका महिन्याचा राव पैसे चांगला 5,000-50,000 रुपये बक्षीस ठेवा. तात्याचा वाढदिवस आहे का? एखाद्या नाशक्याचा वाढदिवस आहे? तात्या हा म्हणतो ते बी बरोबर आहे, ह्याची बी बोलण्यात दम आहे. बरं आपण काय करू, जाहीर जास्त करा, भरताना कमी भरा. आपलं मी वजन वाढलं पाहिजे तात्या. 1,00,000 रुपये जाहीर करा, 5,000 रुपये 51,000 जाहीर करायचं, 25,000 जाहीर करायचं, 5,000 भरून टाकायचं. आखली कधी यायच्या? नाही नाही. आणि त्यात परत मुद्दा असा करायचा की हे तिन्ही पण नंबर आहेत, आणि त्यातनं 2,500-2,500 रुपये यात्रेची पावती फाडायची त्याची. नाही पण मुद्दा काय बाळासाहेब, हे जे तिन्ही पण नंबर आहेत, हे तिन्ही पण नंबर आपल्याच माणसाला लागलं पाहिजे, म्हणजे पैसा आपला आपल्यालाच मिळालं पाहिजे. लोकांना काय सांगायचं, 1 नंबरचं बक्षीस 1,05,000, 2 नंबरचं बक्षीस 50,000, 3 नंबरचं बक्षीस 25,000, एवढं सगळं करायचं, आणि तिन्ही बक्षीस आपल्यालाच. कोण बघा येते त्या पाकिटात काही टाकलेलं आहे, म्हणजे पैसे आपलंच आपल्याकडे दाखवायचं समाजासाठी आपला कार्यक्रम करा. नाही नाही मग 1,00,000 रुपये म्हणलं तरी पहिलं बघायचं आहे. आपण टाका. नाही नाही 3,00,000 असे आपल्याच टाका. माझ्या 1,00,000 रुपये टाका पहिलं बक्षीस. पहिलं बक्षीस 1,00,000 बाळासाहेब, दुसरं बक्षीस 2,00,000 तर पहिलं बक्षीस मीच देणार. 5,000 द्यायचं आणि पहिलं नाव माझं टाकायचं. पहिलं किती ठेवायचं? 1,05,000. 1,00,000 रुपये रोख मांडताय का तुम्ही? हे बघ, आणि तू मांडतोय का 2,00,000 रुपये? आमचं प्रायव्हेट आहे, माझं प्रायव्हेट आहे. एक काम करू नका, मांडू नका. बरं आहे का, पहिलं बक्षीस 1,05,000 रामभाऊचं, तुमच्या कविता कशा होत्या? नाही नाही म्हणजे आमच्या मुद्दाम चाललंय का? नाही आला तरी चालतंय, तू आराम घे त्याची. रामभाऊ तात्यांचा वाढदिवस आहे, शांत बघ तू कवी संमेलन कसं होतंय तुमचं, त्या स्पर्धा कशा होत्या? नाही नाही ऐका की मग दुसरं पक्ष तुम्ही द्या की? नाही नाही पहिलं माझं, दुसऱ्याला मोठं. एक काम करा तुम्ही, रामभाऊला भेटा का? म्हणून रामभाऊला भेट नाही, ह्यातून मी मुद्दा असा आहे. रामभाऊ तुमचं 1 नंबरचं बक्षीस 1,05,000, तुमचं 2 नंबरचं बक्षीस 2,05,000. त्यानंतर मलाच बघायचं. पहिलं बक्षीस 1,00,000 आणि दुसरं 2,00,000 आहे. जाहीर करायचं, भरायचंय कुठं? नाहीतर 2,000 देणार आहे. पण मुद्दा असा आहे, पण बरोबर ना, लोक 1 नंबरला 1,00,000 आणि 2 नंबरला 2,00,000 उलट होते का? मी तोडगा काढू का? दोघांचं मिळून एकत्र पहिलं बक्षीस घ्या. काम करू, पहिलं बक्षीस रामभाऊ आणि बाळासाहेबांच्या वतीनं 1,05,000 ठरलं. दोन नंबरचं कोण देत आहे? बक्षीस कसं नाटक चाललंय, ते आतल्यात राहिलं पाहिजे. यातनं जर चांड एखादा फुटलं ना, हे अशी कान देऊन ऐकते. कार्यकर्ता आपला आहे, बोलतो कमी पण बरोबर करतो. ती मला एक सुचलंय, मी काय म्हणतो, आपल्याला द्यायचं ना बक्षीस, मला पहिलं बक्षीस द्या, मी फास्ट वाचतोय. आरती काय गुतागुतीची स्पर्धा लावल्यात वैर? तू कविता म्हणायची, तेवढं बक्षीस कसं काढायचं ते बघू आम्ही. तुला पहिलं बक्षीस देतो, तू फाडतोय का पावती? तर 10,000 आमची. एक नंबरचं बक्षीस जाहीर झालं, 2 नंबरचं बक्षीस कोण देते? बरं का तात्या, तुम्ही जर म्हणत असाल ना तर दुसरं बक्षीस मी देतो. एक काम करा ना, 2 नंबरचं बक्षीस बबनराव आणि अध्यक्ष तुम्ही. असा हिशोब असेल तर जाऊन दे की 10,00,000 रुपये. चतुर्थ आणि काय ते म्हणतात? एवढा अवघड शब्द कशालाही करता? चतुर्थ आणि उत्तेजनार, उत्तेजनार्थ चौथा पाचवं देऊन टाका. अंबादशाला बी द्या संधी. ऐका अंबादशा, तू आणि राजा तुम्ही, तुम्ही दोघांनी तिसरं बक्षीस द्या. हो ऐका, आता ठरलं बाळासाहेब, पहिलं बक्षीस रामभाऊ आणि बाळासाहेबांच्या वतीनं, दुसरं बक्षीस सुभाषराव आणि बबनरावच्या वतीनं, तिसरं बक्षीस अंबादशा आणि रागाच्या वतीनं, आणि चौथा आणि पाचवं बक्षीस तुझ्या वतीनं. पण आता बक्षीस बी आपल्याच वतीनं, पण आपल्याच नंबर आले अवघड व्हायचं ना. आणि सगळ्यांचं झालं, तात्याचं काय? तात्याने पैसेच नाही. तात्या वाढदिवस आहे. पहिले काय आंधळ कान बी गेला काय तुझा? आता बघा ठरलं, आता तयारी लागायचं. रामभाऊ तुम्ही
जे कवी आहेत आपले हनुमंत चांदगुडे त्यांची व्यवस्था तुमच्याकडे, त्यांना फोन करणं, त्यांना आणणं, जेवायला त्यांना घालायला तुमच्या तिथे सगळी उठा ठेव. कुठं उतरलं स्टँडवर बिंडवर तिथून जाऊन आणणं काय होणं हे तुमचं पाहुणचार तुमच्याकडे आला बरोबर. त्याची काळजी करू नका, त्या कवीचा पाहुणचार करण्याची जबाबदारी रामभाऊवर राग्या आणि नाही घ्या. तुम्ही दोघांनी काय करायचं, परत त्या मागच्या देवाच्या नागाला तसं गेलं सायकल घेऊन निरोप. हा देवाच्या नागाच्या वेळेस गेलता तसं सायकल घेऊन वाड्या वस्त्यावर सगळ्यांकडे जायचं, निरोप द्यायचा. आणि हा एका वेळेस एकच सायकल घ्या, प्रत्येक वेळेस नेत्याने सायकल बदलू नका, लोक बोंबाल देत परत. लोक भांडा येते भांडा येत सायकल कळत लावली तर कुणी घेऊन जाते. तुम्ही कुणाची सायकल नेत आहे, कधी निळी सायकल कधी बिगरणारी सायकल असं करू नका. एकच सायकल घ्या आणि सगळ्यांना निरोप द्या झालं. बरं तुम्ही आणि अंबादाशा तुम्ही आणि तुमचं तुमचं काम काय माहितीये का, स्टेज व्यवस्थित करणं, संध्याकाळचं कार्यक्रमाचं नियोजन करणं सगळ्या गोष्टीचं करतो. आणि बाळासाहेब मी तिथं तुमच्या साथ काय करणार फक्त, बाकी मला कामाचा लोडगा पत नाही आता. बरं चालेल, पहिल्यासारखं जुळत नाही मला. ठरलं हे अशा प्रकारे आता नियोजन झालेलं आहे आणि कामाला लागू आपण मस्त पैकी. दोन दिवस बाकी आहेत फक्त. प्लेस टाका, माझा फोटो टाका, देता बक्षीस दिले म्हणून. रामभाऊ मेन मुद्दा आता बाळासाहेबांनी काढलाय की वाघाला कळलं पाहिजे, चार गावात कळलं पाहिजे, वाढदिवस फ्लेक्स टाकला पाहिजे, हार बेळ टाकून काढ तात्याचा फोटो चांगला. हार काय तात्या काय श्रद्धांजली वाहतो काय, काय फोटोला हार घालायचं तात्याच्या गाड्यात हार दिसून दे की असा मोठा गावात चौकात आपला वाढदिवसाचा फोटो फ्लेक्स टाकायचा, वरती माझा मोठा फोटो. तात्या बॅनर तुम्ही छापणार आणि त्याच्यावर फोटो पण तुमचा मोठा असणार. वाढदिवस कोणाचा आहे? वाढदिवस तुमचा जरी असला तरी बक्षीस आम्ही दिलंय ना, बॅनर वर फोटो आमचा पाहिजे. असू देणार, वाढदिवस असला तरी आम्ही बक्षीस देणार, आमचा नको तो फोटो द्या. एका बाजूला मोठा फोटो माझा, दुसऱ्या बाजूला बाळासाहेबचा फोटो मोठा आणि तुमचा मधी आम्ही करणार फोटो तुमचा मोठा. तात्या पटत का तुम्हाला? एक काम करा, तुम्ही समजून घ्यायचा. ऐका एक काम करा, फोटो वाढलेला इथं जो वरचा माझा फोटो आहे तो फोटो थोडासा बारीक करा. कुणाचं? माझा फोटो. तात्याला बारीक करायचा. काय करा, माझा जो वरचा फोटो आहे ना तो थोडासा बारीक करू, इकडे बरांबा तुमचा फोटो. सगळ्यांचे फोटो लावणार बोर्डवर आणि मी तंटा मुक्तीचा अध्यक्ष, माझा पण बोर्डवर फोटो आला पाहिजे ना. तात्या सुभाषराव म्हणत्यात ते बरोबर आहे, त्यांचं तर पाहिजेलच पाहिजे, पण माझी बायको सुद्धा ग्रामपंचायत सदस्य, त्यामुळे माझ्यावर काय अन्याय करू नका, माझा पण फोटो आला पाहिजे. दोन नंबरचं बक्षीस त्यांनी दिले, त्यांचं बी बारक बारक लावून टाका. बरं एक काम करू, फोटो वाढले आपल्या पेक्षा बार करायला पाहिजे टाका, आपणच जाणार आहे ना. ऐका ऐका हो म्हणा बघ, फोटो वाढले तर आपण काय करू रामभाऊ, तुमचं पुढलं हात लावता येणार नाही, कोणीच बघायचं नाही, हातच काढले. ह्या बाजूला माझा, ह्या बाजूला बाळासाहेबांचा आणि तुमचा दात्या मधी. नाही नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. एक काम करा, सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि फोटो वाढल्यात तर एक काम करा, वरचा जो माझा फोटो आहे तो थोडासा बारीक करा. बस बस तुम्हाला तुमच्याशिवाय समजून कोणच घेणार नाही. तुमचे दोन मोठे इकडे रामभाऊचा पलीकडे बाळासाहेबाचा, त्याच्या खाली ते सचिव खचिनदार आपल्या अध्यक्षांचा बबनरावचा फोटो टाका आणि लागबर कामाला, आता माघारी यायचं नाही. तात्या ऐका, हे सगळं झालं, आपल्या गाड्यागाड्यांचा फोटो दिसतात, आपल्या पार्टीत काय महिला पण काम करतात ना, त्या महिलांचा पण फोटो त्याच्यावर आलं पाहिजे, नावं ठेव त्यांना बघा सगळ्या काम करणार आम्ही फोटो नाही मांडवून, त्यांचं पण नाव टाका. तुम्हाला महिला मताला चालतात आणि मग बॅनर का नको यायला शेवटी महिला मंडळी पण लय महत्वाच्या इथं. बरोबर, त्यांना 50% आरक्षण आहे आणि त्यांना जर फोटो नाही टाकलं तर उद्या त्यांचे मत मिळायचे नाही. तर नाही नाही, फोटो वाढले त्याचं समजून तुमच्याशिवाय कोणीच घेणार. तुमच्या फोटोला काय हात लावणार? माझा फोटो आणखीन थोडा बारीक बारीक करा, करा काय हरकत नाही. इकडे रामभाऊ पलीकडे बाळासाहेब, खाली सचिव खजिनदार उपाध्यक्ष सुभाषराव बबनराव सगळे, त्याच्या खाली बाळासाहेब म्हणतात तसं दोन चार महिला मंडळींचं फोटो टाकू आणि आता मात्र तुम्ही रागा नागा निघा. ऐका की आता काय करावं, तात्याचं लिस्ट बारका फोटो झालं, एक दुर्बीन पण तिथं पाठवून ठेवा,
कुणाला वाटलं तर बाबा असे बघते एक बांधून आमचे फोटो तात्या कुठे असणार तुमचं काय कटोरे का बापा आम्ही आहे ना मेर माणसं दोघं जण तात्यानंतर आमचं खाली खाली असे तात्या सगळ्यांचे फोटो आले पाहिजे छोटे निमंत्रण छोटे तुम्ही तात्याच्या वाढदिवसाला यायचं हा असं असं अरे बाबा तात्या ह्यांचं बी बरोबर नाराज का करता फेकच्या मागच्या बाजूला ह्यांचं बी टाकून द्या येणार गाव बघून जाईल आपण मागच्या बाजून कुत्री एक काम करू आपण काय करू सगळ्यात खाली टिप लिहू काय ते असतं ना छोटे निमंत्रण हा ते लग्नात किलबिल किलबिल गॅम व्यर्थ लुडबुड आणि मोकर शायनिंग हे नाव टाकून देऊ बरं बाबा हे म्हणजे तुमचा अध्यक्ष झाला उपाध्यक्ष झाला सचिव झाला महिला मंडळ झालं मग आम्ही कार्यकर्त्याने का मरायचं का काय आमचा फुटू नका का रागाचं बरोबर तात्या आमचं बी फोटो पाहिजेत की भले ही कनिष्ठ लोक असतील चतुर्थ श्रेणीतल्या असतील तरी त्यांचं तुमच्याशिवाय हे समजून घेणार नाही नाराज करता येत नाही शेवटी कार्यकर्ते पण महत्वाचे आहेत आपण बाकी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे जरी फोटो असले तरी या ठिकाणी पळापळी करायला निवडणुकीमध्ये कार्यकर्तेच असतात त्याच्यामुळे कार्यकर्त्याला विसरून जमणार नाहीये आता मी काय सांगतो ते शेवटचे काम करा वरचा जो माझा फोटो आहे तो काढून टाकू तात्या न दिसण्यापेक्षा काढलेला चांगला तिथं जर पर माझा फोटो तुरुपिंगने बघायची येत असेल तर माझा फोटो काढून टाकू इकडे रामबाचा मोठा फोटो पलीकडे बाळासाहेब त्याच्या खाली अध्यक्ष सचिव खजिनदार उपाध्यक्ष त्याच्या खाली महिला मंडळी त्याच्या खाली राग्या नाग्या आंबा अशा कार्यकर्त्यांचे फोटो टाका आणि वरती फक्त एकच नाव देऊन टाका तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी